श्री स्वामी समर्थ, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या राशीनुसार कोणत्या गोष्टी शुभ आहेत याबद्दल माहिती सांगणार आहे। पहिली रास आहे मेष रास, त्यांना शुभ ग्रह आहे सूर्य, मंगळ आणि गुरु। शुभ रंग आहे लाल, मेहरून, पिवळा आणि गुलाबी। शुभ वार आहे रविवार, मंगळवार आणि गुरुवार। शुभ अंक आहे 1, 2, 3, 4 आणि 7। शुभ रत्न आहे माणिक्य, मुंगा, पुखराज। शुभ रुद्राक्ष आहे एकमुखी, तीनमुखी, पाचमुखी, 8 आणि 9मुखी। शुभ देव आहे सूर्य, मंगळ व हनुमानजी। शुभ व्रत आहे मंगळवार आणि अष्टमी। मंत्र आहे ओम राहवे नमः व ओम गु गुरुभ्यो नमः। शुभ उपाय आहे सूर्याला अर्ध्य व कबूतरांना दाणा टाकावा। मोठ्यांची गोष्ट ऐकावी। रागावर नियंत्रण असू द्या। बाधा निवारणासाठी मंत्र आहे ओम गंग गणपतेय नमः व लक्ष्मीसाठी ओम श्री महालक्ष्म्या नमः या मंत्राची एक एक माळ जप करावी। दुसरी रास आहे वृषभ रास। शुभ ग्रह आहे बुध, शुक्र आणि शनी। शुभ रंग आहे हिरवा, काळा आणि आकाशी। शुभ वार आहे बुध, शुक्रवार आणि शनिवार। शुभ अंक आहे 5, 6 आणि 8। शुभ रत्न आहे हिरा, पन्ना आणि नीलम। शुभ रुद्राक्ष आहे 4, 6, 7मुखी रुद्राक्ष। शुभ देव आहे गणपती, लक्ष्मी आणि हनुमानजी। शुभ व्रत आहे शुक्रवार व पंचमी, सोमवार आणि शनिवार। मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र किंवा ओम जू सह। शुभ उपाय आहे पिंपळाच्या झाडाला जल चढावे आणि तेलाचा दिवा लावावा। वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा। स्वार्थ सोडून द्यावा। बाधा निवारण्यासाठी वक्र तुंडाय हू व धनासाठी ओम श्री नमः मंत्राची एक एक माळ जपावी। तिसरी रास आहे मिथुन रास। शुभग्रह बुध, शुक्र आणि शनी। शुभ रंग हिरवा, पांढरा, निळा आणि क्रीम। शुभवार बुध, शुक्र आणि शनिवार। शुभ अंक आहे 1, 5 आणि 6। शुभ रत्न आहे हिरा, पन्ना आणि नीलम। शुभ रुद्राक्ष आहे 4, 6, 7 आणि 9मुखी रुद्राक्ष। शुभ देव आहे गणपती, दुर्गादेवी आणि भैरव महाराज। शुभ व्रत आहे बुधवार आणि चतुर्थी। शुभ उपाय म्हणजे महादेवाला जल, पिंपळाच्या झाडावर जल चढवावे व तेलाचा दिवा लावावा। गुरुदीक्षा घ्यावी। मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा। बाधा निवारणासाठी ओम गंग गणपतीय नमः जपावे। कर्करास ही चौथी रास आहे। शुभग्रह चंद्र, मंगल आणि बृहस्पती। शुभ रंग क्रीम, लाल, पिवळा आणि तपकिरी। शुभवार सोम, मंगळ आणि गुरुवार आहे। शुभ अंक आहे 1, 2 आणि 5। शुभ रत्न आहे मोती, मुंगा, पुखराज। शुभ रुद्राक्ष आहे 2, 3, 5, 8 आणि 9मुखी रुद्राक्ष। शुभ देव आहे महादेव, विष्णू आणि कार्तिकेय। शुभ व्रत आहे सोमवार, प्रदोषव्रत आणि पूर्णिमा व्रत। शुभ उपाय गाय, कुत्रा, मुंग्यांना खाऊ घाला। गरिबांची मदत करा। धनप्राप्तीसाठी ओम वित्तेश्वराय नमः या मंत्राची एक माळ जप करावी। पुढील रास आहे सिंह रास। शुभग्रह आहे सूर्य, मंगळ आणि गुरु। शुभ रंग आहे पिवळा, गुलाबी, केशर आणि मेहरून। शुभ वार आहे रवी, मंगळ आणि गुरुवार। शुभ अंक आहे 1, 3, 5 आणि 9। शुभ रत्न आहे माणिक्य, मुंगा आणि पुखराज। शुभ रुद्राक्ष आहे 1, 3, 9मुखी रुद्राक्ष। शुभ देव आहे सूर्य, राम आणि हनुमानजी। शुभ व्रत आहे रविवार व द्वादशी। शुभ उपाय आहे सूर्याला अर्ध द्या व पिंपळाच्या झाडाला गोड पाणी चढवावे। मुंग्यांना व पक्ष्यांना दाणा टाकावा। व्यसनापासून दूर राहा। विद्यार्थ्यांना मदत करा। सन्मान वाढवण्यासाठी ओम ही सूर्याय नमः मंत्र जपावे। पुढील रास आहे कन्या रास। शुभग्रह आहे बुध, शुक्र आणि शनी। शुभ रंग आहे काळा, हिरवा आणि निळा। शुभ वार आहे बुध, शुक्र आणि शनी। शुभ अंक आहे 1, 5 आणि 6। शुभ रत्न आहे पंचम, नीलम आणि डायमंड। शुभ रुद्राक्ष आहे 4, 6 आणि 9मुखी। शुभ देवता आहेत गणपती, हनुमान आणि विष्णू। शुभ व्रत आहे बुधवार व चतुर्थी। शुभ उपाय तुळस व केळीच्या झाडाला जल चढवावे। महामृत्युंजय मंत्राचा जप करावा। शिव महिन्म स्तोत्राचा पाठ करावा।
व देवी कवच वाचावे। बाधा निवारण्यासाठी कुत्र्याला पोळी खाऊ घालावी आणि अशक्त लोकांची मदत करावी। व्यापार वृद्धीसाठी ओम ही नमः जपावे। तुळरास, शुभग्रह शुक्र शनि आणि बुध। शुभ रंग पांढरा हिरवा व्हायलेट हलके रंग। शुभवार बुध शुक्र आणि शनिवार। शुभ अंक 5, 6 आणि 8। शुभ रत्न पन्ना हिरा आणि नीलम। शुभ रुद्राक्ष 4, 6, 7 नवमुखी रुद्राक्ष। शुभ देव महादेव गणपती आणि हनुमान। शुभव्रत शुक्रवार पंचमी सूर्याला जल चढवावे। महामृत्युंजय मंत्राचा जप करावा। शुभ उपाय पक्ष्यांना दाणा टाकावे, मोठ्यांची सेवा करावी। आकर्षक प्राप्तीसाठी ओम ही नमः जपावे। वृश्चिक राश, शुभग्रह चंद्रमा मंगळ आणि गुरु। शुभ रंग पांढरा पिवळा गुलाबी आणि लाल। शुभवार सोम मंगळ आणि गुरुवार। शुभ अंक 1, 2, 3 आणि 9। शुभ रत्न मोती मुंगा आणि पुखराज। शुभ रुद्राक्ष 2, 3, 5 सातमुखी रुद्राक्ष। शुभदेव महादेव आणि हनुमान। शुभव्रत मंगळवार आणि अष्टमी। शुभमंत्र ओम शनेश्वराय नमः व गुरुमंत्र जपावे। शुभ उपाय पिंपळाच्या झाडावर जल चढवावे। प्रगतीसाठी ओम हनुमते श्री रामचंद्राय नमः मंत्राचा जप करावा, याने शांती मिळेल। पुढील रास आहे धनुरास। शुभग्रह सूर्य मंगळ आणि गुरु। शुभरंग पिवळा गुलाबी क्रीम केशरी नारंगी। शुभवार रवी मंगळ आणि गुरुवार। शुभ अंक 1, 2, 3, 7 आणि 9। शुभरत्न माणिक्य मुंगा आणि पुखराज। शुभ रुद्राक्ष 3, 5 व 7मुखी रुद्राक्ष। शुभ देवता सूर्य राम विष्णू आणि हनुमान। शुभव्रत गुरुवार आणि एकादशी। शुभमंत्र ओम जू 6 मंत्र जपावे। शुभ उपाय मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा व अशक्त विशिष्ट वृद्ध लोकांची सेवा करावी। ज्ञानप्राप्तीसाठी ओम गु गुरुभ्यो नमः जपावे। पुढील रास आहे मकर रास। शुभग्रह बुध शुक्र शनी। शुभरंग हिरवा काळा निळा क्रीम व्हायलेट। शुभवार बुध शुक्रवार शनिवार। शुभ अंक 5, 6, 8। शुभरत्न पन्ना डायमंड नीलम। शुभ रुद्राक्ष 4, 6, 7 मुखी रुद्राक्ष। शुभ देवता गणपती कालभैरव श्रीकृष्ण। शुभव्रत शनिवार व अष्टमी। शुभ मंत्र ओम हौ जू सह मंत्राचा जप करावा, सुंदर कांड पाठ करावे। शुभ उपाय वडीलधारांचा आशीर्वाद घ्यावा। एखाद्या मजारवर प्रत्येक गुरुवारी गुलाबाचे अत्तर व फूल चढवावे। शांतीसाठी ओम शनेश्वराय नमः मंत्राचे जप करावे। पुढील रास आहे कुंभरास। शुभग्रह बुध शुक्र शनी। शुभ रंग क्रीम पिवळा हिरवा आणि निळा। शुभवार बुधवार शुक्रवार आणि शनिवार। शुभ अंक 5, 6 आणि 8। शुभ रत्न आहे नीलम डायमंड आणि पन्ना। शुभ रुद्राक्ष 4, 6 आठमुखी रुद्राक्ष। शुभ देवता गणपती भैरव आणि विष्णू। शुभ व्रत शनिवार अष्टमी। शुभ उपाय सूर्याला अर्घ द्या, महादेवाला जल चढावे, देवदर्शन करावे। बाधा निवारण्यासाठी कुत्रा व गायीला पोळी खाऊ घालावी। अशक्त व वृद्ध लोकांची मदत करा व वक्रतुंडायहू जपावे। पुढील रास आहे मीनरास। शुभग्रह सूर्य मंगळ गुरु। शुभ रंग पिवळा गुलाबी आणि मेहरून। शुभवार रविवार मंगळवार गुरुवार। शुभ अंक 1, 2, 3 आणि 9। शुभरत्न मोती मुंगा पुखराज। शुभ रुद्राक्ष 8, 9, 10मुखी रुद्राक्ष। शुभदेव महादेव कार्तिकेय आणि विष्णू। शुभव्रत गुरुवार आणि एकादशी। शुभ मंत्र ओम ब्रू बृहस्पते नमः मंत्राची एक माळ जपावी। शुभ उपाय केळीच्या झाडाला जल चढावे, तुपाचा दिवा लावावा। बाधा निवारण्यासाठी मुंग्या आणि पक्ष्यांना दाणा टाकावा, सूर्याला जल चढवावे, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा। तर अशा प्रकारे तुम्हाला 12ही राशींसाठी काय महत्त्वाचे किंवा शुभ आहे याबद्दल मी माहिती सांगितली आहे। असेच छान छान वास्तुशास्त्र टीप राशी भविष्याबद्दल मॅसेज आणि आपल्या स्वामींचे अनुभव ऐकण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ अनुभव प्रचिती
या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.